साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचं ठरवलेलं आहे एक भारतीय नागरिक या नात्याने माझी अशी मागणी आहे की त्यांना पाच वर्षासाठी जनतेने निवडून दिले आणि भारतीय निवडणूक आयोगाने देखील त्यांना पाच वर्ष खासदार म्हणून नियुक्त केलेले त्यांच्या निवडणुकीसाठी किमान पंचवीस करोड रुपये भारतीय शासनाचे खर्च झालेले आहेत अशा वेळी त्यांनी जर केवळ शंभर दिवसात जर राजीनामा द्यायचा ठरवला असेल तर तो त्यांचा वैयक्तिक विषय असू शकतो परंतु खासदार या नात्यानं हा वैयक्तिक उपयोग करण्याचा त्यांना अधिकार नाही तरीही त्यांना राजीनामा द्यायचाच असेल तर आमची आग्रहाची अशी माण मागणी आहे की त्यांच्या निवडणुकीसाठी शासनाचा जो खर्च झालेला आहे किमान पंचवीस करोड रुपये त्यांनी स्वतः शासना च्या खात्यामध्ये जमा करावा शिवाय सहा महिन्याच्या तिथं पोटनिवडणूक घ्यावं लागणार आहे मग त्या पोटनिवडणुकीचा खर्च देखील त्यांनीच द्यावा तसेच दीड दीड महिना तिथं पुन्हा आचारसंहिता लागू होईल तिथल सर्व अधिकारी शासकीय कर्मचारी त्या कामामध्ये गुंततील ज पर्यायाने जनतेचं सगळं कामं खोळंबतील याला जबाबदार कोण म्हणून त्यांना शिक्षा म्हणून शासनाने इथून पुढे सहा किमान सहा वर्ष त्यांना कोणत्याही निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार देऊ नये असे आमची आग्रहाची मागणी आहे शासन आमची ही मागणी मान्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे ही मागणी प्रामुख्याने मी मुख्य चुनाव आयुक्त नवी दिल्ली पंतप्रधान भारत सरकार नवी दिल्ली राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्याकडे आम्ही ही मागणी केलेली आहे आणि शिवाय पंढरपूर मी राह पंढरपूरात मी राहत असल्यामुळे पंढरपूर तहसीलदार यांच्याकडे देखील ही मागणीचं पत्र आम्ही दिलेलं आहे